भंडारा जिल्ह्यातील पवनी या शहराची ओळख मंदिरांचं शहर असंच आहे. याचं कारण या शहरात लहान मोठी पकडून सुमारे 300 मंदिर आहेत. आणि या शहरात विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पवनी येथील श्री सर्वतोभद्र गणपती हा प्रसिद्ध आहे. याच गणपतीला पंचमुखी गणेश म्हणूनही ओळखतात. साधारणतः 16व्या शतकात आमगाव येथील जोशी कुटुंबाने यांची चंपाषष्टीच्या दिवशी स्थापना केली. जोशी कुटुंबाचं हे पंचमुखी गणेश कुलदैवत सुद्धा आहे. या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात असलेली गणपतीची मूर्ती. ही मूर्ती पंचमुखी असून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि नैऋत्य दिशेला या मूर्तीची मुख आहेत. ही मूर्ती दगडाची नसून शमीच्या वृक्षाच्या खोडापासून या पंचमुखी गणेश मूर्ती निर्माण झाली आहे. विदर्भातील अष्टविनायक अशी याची ओळख असल्यानं संपूर्ण विदर्भात याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. हे मंदिर जरी लहान असलं तरी वर्षभर पवनी येथे असलेले भाविक या मंदिरात आवर्जून हजेरी लावतात आणि या गणपतीचं दर्शन घेतात. त्याला पंचमुखी म्हणतात, पंचानन म्हणतात. आणि इतिहासामध्ये आपल्या विदर्भातील जे अष्टविनायक आहे त्या विदर्भाच्या अष्टविनायकामध्ये हे नाव सर्वतोभद्र या नावाने आहे. हे शमी वृक्षापासून तयार झालेलं आहे. 3-3.5 फूट उंची आहे याची. आणि हे दर चतुर्थी भाद्रपद आणि माघ या दोन्ही चतुर्थीला बरेचसे लोक दर्शनाला येतात आणि एक जागृत देवस्थान म्हणून हे मानलं जाते. भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात स्थित हे देवस्थान पवनीतील महाल या एका छोट्या भागात वसले. एका लहानशा गल्लीच्या कडेला हे मंदिर वसलंय. या मंदिर परिसरात दगडी प्राचीन गरुड स्तंभ असून या स्तंभावर विष्णू, देवी, गोपाल, कृष्ण, नागदेवता यांच्या रमणीय मूर्त्या साकारण्यात आल्यात. प्राचीन काळातील मूर्ती कलेला हा गरुड स्तंभ उजाळा देतो. या गरुड स्तंभाकडे बघताच याची प्रचिती येते. पवनी तालुक्यात अशा प्रकारचे 11 गरुड खांब आहेत आणि त्यावर सुद्धा याच प्रकारे देवी देवतांची रूप रेखाटली आहेत. संपूर्ण विदर्भात या ठिकाणचा निसर्ग आणि मंदिराची प्रचिती ही भक्त्या नसल्यामुळे भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या मंदिरात दर चतुर्थीला तसंच संकष्टी चतुर्थीलाही भक्तांची रीघ असते. आम्ही ज्या सर्व महिला आहोत इथे सगळ्या उपस्थित त्या सगळ्याजणी आम्ही इथे दर चतुर्थीला अगदी आवर्जून अथर्वशीर्ष म्हणायला अगदी आवर्जून उपस्थित असतो. आणि आम्हाला गायनामध्ये पण आवड असल्यामुळे भजनाची आवड असल्यामुळे आम्ही गणपतीची वेगवेगळी पदं आम्ही 5 पदं दरवेळेला वेगवेगळी पदं म्हणतो. गणपतीवर तर आमची खूप श्रद्धा आहेच आणि दर महिन्याच्या चतुर्थीला अथर्वशीर्षाचं पारायण करतो आणि जसं जमलं तसं जाता येताना आम्ही दर्शनाला येतोच. या गणपतीकडे जो भक्त मनोभावे मागणं मागेल त्याची इच्छा हा गणपती पूर्ण करतो अशी या भाविकांची श्रद्धा आहे. पवनीवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या या गणेश मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सवादरम्यान 10 दिवस या मंदिरात मोठी यात्रा भरते. या यात्रेदरम्यान महापूजा, पारायण, महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.